हो माझं वजन लग्नाआधी साधारणतः पंचेचाळीस किलो वजन होता पहिल्या मध्ये दहा किलोनी वाढला म्हणजे पंचावन्न झाला दुसऱ्या मध्ये माझं वजन पासष्ट ते अडुसष्ट झाला मग तेव्हा असं वाटायला लागलं की आता वजन सत्तर नको व्हायला मग मी माझ्या शोधात होते वजन कमी करण्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझं वजन तीन ते चार किलो वजन कमी झालं मग दुसऱ्या आठवड्यामध्ये असंच अडीच दोन अडीच दोन असं करत करत तीन ते ती चार महिन्यामध्ये माझं वजन अठ्ठेचाळीस किलोपर्यंत तीन महिन्यामध्ये मी वीस किलो वजन कमी केलं अगदी घरच्या जेवणामधूनच त्यांचा डाएट आहे वेट लॉस जर्नीला जर्नी आता साधारणतः पाच वर्ष होत आले आहे मग अजूनही मी मेंटेन आहे रेश्मा मॅमचा खूप मोठा वाटा होता यामध्ये वेट लॉस जर्नीमध्ये लठ्ठ म्हणून जगण्याचं खूप मला दुःख होतं आता खूप मला आनंद वाटतो मी जे बारीक झाले आहे सो so, तुमच्या ह्या उल्लेखनीय ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी तुम्हाला रेश्मा तर्फे, सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन रेश्मा मॅम स्वतः देणार आहे तर त्यांचं स्वागत करूया नमस्कार मी दिवेजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरोच्या नवीन शोमध्ये या शोमध्ये आपण भेटणार आहोत अशा रत्नांना ज्यांनी फिटनेस नॅचरोच्या मदतीने स्वतःमध्ये अमूलाग्रह बदल घडवून आणले कारण वेट लॉस आणि डाएट फक्त वजन कमी करण्यापुरतंच नव्हे तर एक हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठीची एक सवय आहे आणि याच विचाराने जोडलेले आपले क्लायंट्स आज त्यांचे अनुभव आणि त्यांचा प्रवास आपल्याला सांगतील आजच्या ह्या भागामध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला जिने लग्न दोन बाळपण आणि ह्या सर्व धावपळीमध्ये स्वतःकडे लक्षच दिलं नाही आणि एका पॉईंटनंतर लॉकडाऊनमध्ये त्यांनी त्यांची वेट लॉस जर्नी केली आणि त्या जर्नीमधून त्यांनी आंटी ते दिदी ह्याचा उलट प्रवास असा उल्लेखनीय प्रवास केलेला आहे तर आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊयात तर अनिता मी तुमचं वेलकम करते शोमध्ये थँक्यू नमस्कार नमस्कार आणि सुरुवातीला तुम्ही तुमची ओळख करून द्याल का माझं नाव आहे अनिता कळमाशे शेळके मी एक साधारण ग्रहिणी आहे अगोदर बोलताना असं मला विचारावं असं वाटतं की तुमची आणि रेशमा मॅमची भेट नक्की कशी झाली मला सांगाल का जरा हो तो एक किस्सा होता की मी रोज व वजन वे वेट लॉस करण्यासाठी रोज मी सकाळी उठून पहाटे सहाला पाचला कधी मी रोज गार्डनमध्ये जायचे तेव्हा एक मुलगी मला गार्डनमध्ये दिसायची ती पण रोज अत्यंत आपल्या धुंदीमध्ये योगा व्यायाम वॉकिंग हे सगळ्या पद्धती करत एकदम प्रोफेशनल टाईप ती करत होते मग मी माझ्या मैत्रिणीसोबत मा गप्पा मारत वॉकिंग वगैरे हे असं करत करत तिच्याकडे एक दिवस लक्ष गेलं आणि वाटलं की तिच्याशी बोलावं अच्छा मग बोलल्यानंतर तिला असं वाटलं की ती ए, 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 एकदम आश्चर्य असं मला एवढं वाटलं की ती मुलगी नाही आहे ती महिला आहे माझ्यासारखीच आहे सा ती पण विवाहित आहे तिला बारा वर्षाचा मुलगा पण होता मग हे सगळ्या गोष्टी तिला विचारल्यानंतर तिच्याकडं बघून मला प्रेरणा मिळाली की हिच्याकडं काहीतरी असं नक्की आहे की माझं वेट लॉस होईल अच्छा तर मग अशा पद्धतीने तुमची आणि रेश्मा मॅमची पहिली भेट झाली अच्छा आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही त्यांना भेटला तुमचं वजन किती होतं आणि तुम्हाला त्यावेळेस अत्यंत गरज होती का वजन कमी करण्याची हो माझं वजन लग्नाआधी साधारणतः पंचेचाळीस किलो वजन होता पहिल्या प्रेग्नेन्सी मध्ये दहा किलोनी वाढला म्हणजे पंचावन्न झाला दुसऱ्या प्रेग्नेन्सी मध्ये माझं वजन पासष्ट ते अडुसष्ट झाला मग तेव्हा असं वाटायला लागलं की आता वजन सत्तर नको व्हायला मग मा मी माझ्या शोधात होते वजन कमी करण्याच्या मग तेव्हा मी जिम योगा असे खूप काय ट्राय केले कमी खाण्याचं किंवा उपाशीच राहण्याचं असं मी ट्राय करून मी एक दोन किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होते चहा पलीकडे जात नव्हता मग सात आठ वर्षे मी असंच राहिले की याच वजनामध्ये राहिले पासष्ट ते सात अडुसष्ट या किलोमध्येच राहिले मग तेव्हा मला वाटलं की आता मला खूप बारीक व्हायला पाहिजे मग जिमच्या तयारीत मी होतेच तेव्हा मला रेश्मा मॅडमची तेव्हा ती तशी भेट झाली होती तर मग ही भेटलं की ठरली असं आपण म्हणू शकतो आणि तेव्हा तुम्ही त्यांना विचारलंत का बदल, हो, 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 की तुम्ही गायडन्स वगैरे देतात आणि फिटनेस तेव्हा तुम्हाला माहिती कळाली हो तेव्हा मला माहिती कळाली की तिच्याकडे बघून तिला विचारल्यानंतर की असं माझं वेट वजन कमी करायचं आहे मग आता माझ्यासाठी मी काय करू मी त्यांनी मला फिटनेस नॅच फिटनेस नॅचरोबद्दल बद्दल सांगितलं सांगीत मग त्यांनी मी त्यांना पाहूनच मी इम्प्रेस झाले की मी त्यांचे क्लायंट बघितले नाही रिव्ह्यू बघितले नाही काही नाही मला जॉईन करायचं आहे अच्छा हो मॅम आमची अशी आहे की आपल्याला बघून वाटत नाहीत की था। लग्न झालेले आहेत आणि त्यांचं जे काम आहे न्यूट्रि न्यूट्रिशनिस्टचं तर ते खूप छानपणे निभवतात आणि तुम्ही जे आत्ता मला ह्या फॉर्ममध्ये दिसताय तर तुमची त्यांच्यासोबतची जर्नी मला जाणून घ्यायला आवडेल तर मग जेव्हा ते तुम्हाला डाएट दि त्यांनी दिलं तर मला असं विचारायचं आहे की त्या डाएटमध्ये काय असं वेगळं होतं कारण तुम्ही गृहिणी आहात म्हणजे आपण सगळीकडे आपलं लक्ष द्यावं लागतं तर मग आणि तुम्ही स्वतःही जेवण बनवत असाल तुम्हाला माहिती असतं की थोडंफार तरी की काय खाल्ल्याने वजन कमी होतं किंवा काय पाळू शकतो हो आपण पण पन त्यांच्या डाएटने तुम्हाला अशी खास काय मदत झाली त्यांच्या डाएटमध्ये हा एक चांगला प्रकार आहे की टॅब्लेट्स वगैरे किंवा पावडर हर्बल ह्याच काहीच नाहीये अगदी घरच्या जेवणामधूनच त्यांचा डाएट आहे बरोबर हाच मला खूप आवडला मग तेच फॅन्सी गोष्टी जास्ती काहीच नाहीये आपण जे बनवतो तेच त्याच्यामधूनच डाएट करायचं हा मला खूप आवडला अच्छा आणि तुमचं किती वजन कमी झालं असं आणि किती महिन्यांचा प्लॅन तुम्ही घेतला होता लॉकडाऊनच्या अगोदर रेशमा मॅमशी माझी भेट झाली होती मग तेव्हा त्यांनी मला नुकतंच दिलं होतं तेव्हा लॉकडाऊन झाला आठ दिवस आठ दिवस पण झाले नव्हते तेव्हा लॉकडाऊन लौ, सुरू झाला बरोबर मग तेव्हा माझं वजन होत पासष्ट ते अडुसष्ट या दरम्यान होता मग नंतर पहिल्या आठवड्यामध्ये माझं वजन तीन ते चार किलो वजन कमी झाला मग दुसऱ्या आठवड्यामध्ये असंच अडीच दोन अडीच दोन असं करत करत तीन ते चार महिन्यामध्ये माझं वजन अठ्ठेचाळीस किलो पर्यंत आलं अच्छा आय मीन खूपच मोठी गोष्ट आहे ही आणि अजून एक मला असं खूप आवडेल की तुम्ही गृहिणी आहात तर मुलांना सांभाळून नवऱ्याच्या मागे धावपळ करून म्हणजे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं आणि स्वतःसाठी वेळ काढायला जेव्हा लागलात तुम्ही तुम्हाला कसं वाटलं आणि त्यावेळेस मॅमचं मोटिवेशन आणि एनकरेजमेंटनी तुम्हाला कशी साथ दिली मॅमचं खूप मला मोटिवेशन होतं घर की आठ आठ दिवसाला ते माझं फॉलोअप घ्यायचे लॉकडाऊन असून सुद्धा ते मला ऑनलाईन फॉलो फॉलोअप घ्यायचे घरचं घरी व्यायाम करण्याचं सांगायचे थोडंसं थोडंफार वॉकिंग होत असेल तर कर ह्या त्यांच्या एंटिमेन्स होते अच्छा आणि अजून एक विचार असं वाटेल की ह्याच्यामध्ये फॅमिलीने तुम्हाला कशी साथ दिली तुमच्या ह्या जर्नीमध्ये हां फॅमिली सगळ्यांच्या घरी चांग घरी राहून सगळ्यांच्या घरी छान छान खाऊ बनायचं पण हो। मी नाही बनवायचे तेव्हा ते खूप मोठं माझ्यासाठी योगदान केले ते, के ते लोक अच्छा सॅक्रिफाईस त्यांनी केलं मुलांनी पण मुलांनी पण केलं त्यांनी कसं मोटिवेट केलं आणि तुम्हाला ते म्हणायचे की हा तू मी आज जे बनवती ना तेच आम्ही पण खाऊ अच्छा हे असे त्यांचे बोलण्यावरून मला वाटत होत मी यांच्या शेअरसाठी मी काहीच करत नाही मी माझंच बघते पण तरी ते माझं मला सपोर्ट केलं पण आय थिंक जेव्हा गृहिणी स्वतःकडे लक्ष द्यायला लागते जेव्हा कळतं की आता स्वतःची तब्येत इम्पॉर्टंट आहे तर तसंच आपण फॅमिलीवरती तेवढंच इम्प्रेशन पाडतो की तुमचं जे लाईफस्टाईल असेल तेच फॅमिली मेंबर्स तुमच्याकडे बघतील आणि पुढे पुढे नेतील ते तर लहान मुलांनी पण तुमच्यासोबत ते पाळलं आय मीन ती खूप मोठी गोष्ट आहे कारण मुलांना रेजिस्ट होत नाही त्या गोष्टी आणि तुम्हालाही असं कधी वाटलं असेल की ह्या जर्नी मध्ये की आता होणार नाही किंवा असं थोडा कॉन्फिडन्स कधी कधी लो होतो आपला तर त्यावेळेस मॅमने तुम्हाला कसं गाईड केलं हो ता ता के ओ, मला वाटत होतं की मला घरी बसून तर होणार नाही असं वाटत होतं जिम जावं किंवा बाहेर इकडे तिकडे फिरून थोडस होईल पण मॅम नाही घरी पण होईल लॉकडाऊन असू दे असू दे बाहेर रिस्ट्रिक्ट चाललंय तर जायचं नाहीये इथं पण होईल अच्छा तुम्ही एक्सरसाइज वगैरे सुरू केलीत का त्यांनी जे सांगितलं ते पाळलं एकदम ते पाळलं एकदम अच्छा आणि किती कालावधीचा हा प्लॅन होता तुम्हाला दिलेला मॅमने मला तीन महिन्यामध्ये तुझा पूर्ण टार्गेट होईल आणि ने नेमकं तसंच घडलं तीन महिन्यामध्ये मी वीस किलो वजन कमी केलं खूपच उल्लेखनीय गोष्ट आहे ही तीन महिन्यामध्ये वीस किलो कमी करणे चेष्टा नाही आहे आणि एका गृहिणीनी ज्यावेळेस आय I मीन mean ठरवलं असेल डेफिनेटली त्या डिटर्मिनेशनमध्येच तेवढी ताकद आहे की ती करून दाखवेल आणि आत्ता जे तुम्ही मला समोर दिसता एकदम असं यंग कॉलेज गोईंग गर्लची फिलिंग आली मला आणि खूप छान वाटतंय तुम्हाला असं बघून आणि तुम्ही तुमच्या मुलांबद्दल सांगत होते तर मला जाणून घ्यायला आवडेल की आता ते किती वर्षाचे आहेत Uh, माझी मुलगी आहे आता अकरावी फर्स्ट इयरला जात आहे आणि मुलगा आहे सिक्स्थ आम्ही दोन मुलं बिलकुलच तुम्ही आहे असं वाटत नाही आहात <laughs> माझा वय I mean, आहे एकोणचाळीस बाप रे आय I मीन mean, कमाल आहे तुमची ह्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीची आय I मीन mean, खरंच खूप छान वाटतंय असं बघून आणि तुमचा ग्लो कॉन्फिडन्स आम्ही तो दिसून येतोय सो so, लॉकडाऊनच्या काळात खरं तर खूप साऱ्या लोकांचे वजन वाढलेले आहे असं केसेस समोर आलेत पण तुमची वीस किलोची वेट लॉस जर्नी जी आहे ही खूपच इन्स्पायरिंग आहे तर मला हेच विचारायचं आहे मी तर म्हणतेच तुम्ही अगदी कॉलेज गोईंग गर्ल दिसत आहे आणि बाकीचेही म्हणतीलच पण त्यावेळेस जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बाहेर निघालात आणि लोकांना भेटले तर त्यांचे काय कॉम्प्लिमेंट्स होते तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला काय फील झालं मी तीन महिन्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर, नंतर बाहेर फिरायला लागले ला इकडे तिकडे मग तेव्हा तेव्हा मला कोणी ओळखलंच नाही नक्की तेव्हा <laughs> ते विचारायला ते ते लागले जे ओळखत आहे ते विचारायला लागले तू एवढं बारीक कसं काय झाली का, का टेन्शन आला होता का तुला <laughs> मग ते एक झाला आणि मुलं जे छो, सोसायटीमध्ये छोटे छोटे, छोटे खेळत होते ते मला ते पण ओळखले नाही आंटी म्हणायचं विसरून दिले ते दिदी म्हणायला लागले अच्छा खूप मोठी कॉम्प्लिमेंट तुमच्यासाठी हो आणि त्यानंतर तुम्ही बरेच काही फॅमिली फंक्शन अटेंड केले असतील सो so, रिलेटिव्ह आणि तुमचे जवळपासचे लोक काय म्हणतात तुम्हाला मग आता जर्नी नंतर हा ते म्हणतात की तुमच्या मिस्टरांमध्ये तुमच्यामध्ये किती वर्षाचा फरक आहे असं विचारले एक जण पण चारच वर्षाचा आहे त्यांना सांगितलं शॉक झाले ते अच्छा सो आय मीन ओळखलं नाही ओळखलं नाही आणि तुम्हाला आता कसं वाटतं तुमच्याबद्दल कारण तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागले तुमचं पण लाईफस्टाईल मध्ये बदल आला तर तुम्हाला, तुम्हाला कसं फील होतं आता ट्रान्सफॉर्म झाल्यावरती मला खूप छान वाटतं एकदम असं कॉन्फिडेन्स कुठे गेले तिथे मी कॉन्फिडेन्स खूप चांगलं वाटतं तर मग आता मला सांगाल का की तुमच्या वेट लॉस जर्नीला नेमकं किती वर्ष झालेत आणि आता तुम्ही ते कसं मेंटेन ठेवताय त्यासाठी रेशमा मॅमने काय काय खास टिप्स दिलेत तुम्हाला आ, वेट लॉस जर्नीला आता साधारणतः पाच वर्ष होत आले आहे मग अजूनही मी मेंटेन में आहे आणि रेश्मा मॅमनी त्यावेळेस सांगितलेले टिप मी अजूनही पाळत आहे अच्छा तर जसं तुम्ही सांगितलात की तुम्हाला दोन मुलं आहेत आणि त्या ता बाळणपणानंतर बाईच्या शरीरामध्ये खूप बदल घडतात आणि त्यानंतर तुम्ही ही वेट लॉस जर्नी केली आहे तर त्यासाठी मॅमचा असा काय खास गायडन्स होता आणि तुम्ही आता पूर्वीसारखं एकदम स्फूर्तीने सर्व काम करू शकता का मला हे जाणून पूर्वीपेक्षाही आता मी छान प्रकारे काम करू शकते नातेवाईकांच्या लग्नात इकडे तिकडे फिरताना मला खूप कॉन्फिडन्स येतो तर तुमच्या ह्या वेट लॉस जर्नीमध्ये रेश्मा मॅम यांचा किती मोठा वाटा होता आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल रेशमा मॅमचा खूप मोठा वाटा होता यामध्ये वेट लॉस जर्नी मध्ये मला नातेवाईक इकडे तिकडे फिरताना खूप छान कॉन्फिडेन्सली मी त्यांच्या समोर जायचे अगोदर मला लठ्ठ म्हणून जगण्याचं खूप मला दुःख होतं आता खूप मला आनंद वाटतो मी जे बारीक झाले आहे अच्छा खूपच छान आणि तुम्ही इथून पुढे ते कसं मेंटेन ठेवणार आहात मग रेश्मा मॅमने खूप छान टीप दिलेल्या आहेत ते तुम्ही अजूनही फॉलो फॉलो करते आणि करत राहणार सो so, आता मला सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न असा विचारायचा आहे की तुमची ही अचीवमेंट पाहणाऱ्या स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्या स्त्रियांना आवर्जून सांगण्या सांगण्याची इच्छा आहे नोकरी घर मुलं नवरा या पलीकडे तब्येत पण इम्पॉर्टंट आहे बरोबर मग त्याच्यामध्ये तुम्ही तब्येतीची काळजी तुम्ही स्वतःच घ्यावी लागेल आणि पुरुषांना हे सांगायचं आहे की आई बहीण मुलगी किंवा मैत्रीण यांची तब्येतीची काळजी काळजी घेताना त्यांना लक्ष द्यावं अगदी कारण मला वाटतं घर एक स्त्री आणि पुरुष असे पिलर असतात आणि त्या दोघांनी जर स्वतःची काळजी घेतली तरच ते त्यांच्या मुलांची नातेवाईकांची आई वडिलांची काळजी घेऊ शकतात जर मग तुम्हालाही असे काहीही डाऊट्स असतील स्वतःबद्दल किंवा तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर नक्कीच लवकरात लवकर फिटनेस नॅचरसोबत कॉन्टॅक्टमध्ये या थँक्यू